म्हणजे मांडणी करायची होती ज्या पद्धतीनं खरं काय टेक्निकल चूक झाली सत्यजित म्हणतोय माझा हात नीट असत तांत्रिक चुक काही झाली नसती कारण मी ना शिकलो राहिलो आपण त्या जे केलं त्याची मी जी मांडणी केली त्याची सूटी सुद्धा दखल घेतली मान्य एच के पाटील साहेब काल आले होते त्यांनी माझ्याशी की आपला विचार हा काँग्रेसचा विचार वेगळा विचार असू शकत नाही त्या विचारानं काम करणं हे आपण राजकारणातल्या प्रत्येक अपडेटसाठी सरकारनं आम्हाला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करा काही असलं तरी सगळ्यांच्या सहकार्यानं प्रयत्नानं सुंदर अशा पद्धतीनं भारत जोडो यात्रा महाराष्ट्रामध्ये संपन्न झाली सतीजने सुद्धा खूप काम केलं त्याच्यामध्ये सगळ्या याच्यामध्ये सतीज काही असलं ना तुझी टीम राहिली काँग्रेस मध्ये तू एकटा एखाद्या तुला तुला नाही त्यांना करवायचं नाही काँग्रेसला करवायचं नाही त्यामुळं त्या पवारांना ना नाही याला करवायचं आणि काँग्रेसला करवायचं नाही त्यामुळे काय काळजी करू काय होणार आता शेवटी शेवटी परंतु अत्यंत सुजावतो आणि कायम नाव आपलं महाराष्ट्राचं घेतलं गेलं ते आपल्या भारत करता शेवटपर्यंत नाव घेतलं गेलं ते आपल्याच महाराष्ट्राचं आणि त्या शेगावच्या सभेचं नांदेडच्या सभेचं ही वस्तुस्थिती आहे आणि ही चांगली काम करण्याची संधी मिळाली याचा आनंद आहे ना आपण सगळे सुद्धा कार्यकर्ते त्या ठिकाणी आले होते खूप आनंद आपण घेतला शेगावच्या मंडळीने सुद्धा खूप मदत आपल्याला तिथे केली हे झालं हे एक विषय आपला झालेला आहे दुसरा विषय मध्यंतरी चालू होता खरं म्हणजे मी एक पत्र लिहिलं तर मधल्या काळामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये काय जे घडलं त्याच्या बाबतीत जे मला वाटलं ते मी श्रेष्ठीला लिहिलं जी काही व्यथा होती कथा होती काय होतं का ते लिहिलं आणि तुम्हाला ऑनलाईन सांगितलं आता मला माहीत नव्हतं का मीडिया सगळ्यात तिथं इथं संगमेरचा ऑनलाईन आणि अचानक टी व्ही पाहतो तर ऑनलाईन चाललेलं ते सगळ्यात चॅनलवर दिसतंय एवढं खरं म्हणजे एखादा विषय किती गाजू शकतो मनात आणलं मीडियानं किती गाजवू शकतात <laughs> याच मूर्तिमंत उदाहरण आम्हाला ते पंधरा दिवस पाहायला मिळालं <laughs> रात्र दिवस नंतर तो टीव्ही लावायचं म्हणलं तर आता आपलं चेअर आपण कशाला <laughs> पाहायचं बरं एक विषय त्या निवडणुकीचा परंतु त्याच्यात जे काही थोडं आपल्याला म्हणजे मांडणी करायची होती ज्या पद्धतीनं खरं काय टेक्निकल चूक झाली सत्यजित म्हणतोय माझा हात नीट असत तर ती टेक्निकल चुक तांत्रिक चुक काही झाली नसती कारण मी ना शिकला राहिलो असतो सगळं व्यवस्थित झालं असतो काय झालं ते झालं मी होऊ दिलं नसते ती चूक परंतु ह्या सगळ्या याच्यातून आपण त्या जे केलं त्याची मी जी मांडणी केली त्याची दिल्लीला सुद्धा दखल घेतली माननीय एच के पाटील साहेब काल आले होते त्यांनी माझ्याशी चर्चा केली ते एक विषय तर मी कायम सांगत आलेलो आहे कायम सांगत आलो त्या दिवशी सुद्धा बोलत असताना जाणता राजा मैदानावर ऑनलाईन तुम्ही ऐकलं की आपला विचार हा काँग्रेसचा विचार वेगळा विचार असू शकत नाही त्या विचारानं काम करणं हे आपण करतच राहणार आहोत त्या बाबतीत कोणतीही तडजोड नाही ही, ही वस्तुस्थिती आहे त्याच्यामध्ये जर कधी आता कोणत्या घरामध्ये सुद्धा कधी कधी असं असतं की का, भावाभावांमध्ये काही होतं आता बरं मीडिया तिथपर्यंत पोहोचलेलं नसतो एवढं बरं आहे परंतु काही असलं तरी शेवटी आम्हाला पक्षांतर्गत ज्या गोष्टी असतील त्या पक्षांतर्गत सोडवायच्या मी अजूनही मीडिया पुढे गेलो नाही आणि कुणी जाऊ सुद्धा नाही कारण पक्षांतर्गत बसलं पाहिजे सोडवलं पाहिजे आपली मांडणी वर केली पाहिजे नसेल जमत तर या पत्तीनं तो वागलं पाहिजे या मताचा मी आहे आणि म्हणून त्याच्यातले सुद्धा मार्ग काय जी का असेल ती चर्चा माननीय एच के पाटील साहेबांनी केली माझ्याबरोबर काल एक दीड तास ते बसले होते स्पेशल दिल्लीवरून ते आले होते अनेक गोष्टी आहेत परंतु ह्या सगळ्यातून पुढच्या कालखंडामध्ये काँग्रेसला पुढे घेऊन जाण्याचा कार्यक्रम जो जे कार्यक्रम आहेत जे काम आहे ते आपल्या सर्वांना करावं लागेल एवढं या दिवतन मी आपल्या सर्वांना येथे सांगतोय राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनं माझ्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका